खाद्य हवामानशास्त्र विभागाला मी सांगू इच्छितो, आमचा पूर्ण आदर तुमच्या प्रति आहे, परंतु शेतकऱ्यात जी ओरड होत असते आणि सामान्य माणसात जी ओरड होत असते की बियाणे कंपन्यासोबत आणि औषधी कंपन्यासोबत तुमचं जे कनेक्शन आहे, म्हणजे पैसे घेऊन काहीतरी साठलोट आहे, मान्सूनचं घोडं अडलं कुठं, आता याच्यापुढे महाराष्ट्रात कसा पाऊस होणार हे मी तुम्हाला सांगणार. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हवामान खात्याची एक बातमी आहे लोकमतला लागलेली आहे, हवामानाच्या नुसत्या हवेतल्या बाता, पावसाचा नाही पत्ता. समुद्रात सिस्टम तयार होत नसल्याने पाऊस कोसळत नसल्याचे कारण पुढे केले असले तरीही येत्या 48 तासात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सून सक्रिय होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मान्सून कोसळायला ला निनो सक्रिय लागतो, मात्र अल निनो सक्रिय आहे. पोषक वातावरण तयार होण्यासाठी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र व्हावे लागते. भारतीय हवामानशास्त्र खात्याविषयी माझा खूप आदर आहे, परंतु आता जसं की एप्रिलमध्ये आणि मेमध्ये भारतीय हवामानशास्त्राने जो अंदाज जाहीर केला होता त्याचं काय झालं हे सर्वप्रथम उत्तर द्यावं. शेतकऱ्यांनी पण भारतीय हवामानशास्त्र विभागाला हे उत्तर मागावं. त्यानंतर आता म्हणते 48 तासात एक कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार आहे, लो प्रेशर निर्माण होणार. कुठे? लँडवर निर्माण होणार आहे की कुठे? समुद्रात निर्माण होणार आहे, अरबी समुद्रात किंवा बंगालच्या उपसागरात. आणि सांगते की पोषक वातावरण तयार होण्यासाठी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण व्हायला पाहिजे, हे माहिती आहे आपल्याला, ठीक आहे. आणि मान्सूनसुद्धा माहिती आहे तुम्हाला, मान्सून कसा येतो, मान्सूनमध्ये वातावरण कसं असते, मान्सूनचा पाऊस कसा असतो हे शेतकऱ्यांना माहिती आहे. तरीही तुम्ही ह्या थापाला भूलता, ठीक आहे. आणि नॉर्दर्न लिमिट ऑफ मान्सून आता दाखवली की अर्धा महाराष्ट्र व्यापलेला आहे, तर तुम्हाला वाटते की अर्ध्या महाराष्ट्रात मान्सून आलेला आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या शेतकऱ्यांनो, 150 mm पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका. फक्त एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, मी प्रत्येक जिल्ह्याचे व्हिडिओ बनवत आहे की पाऊस कुठे सुरू होणार, कधी येणार, नुकसान होत आहे, मला फोन येत आहे, कमेंट येत आहे, ठीक आहे. ह्या गोष्टी आहे. आता लक्षात घ्या की आज मी 15 तारखेला विदर्भात काही भागात पाऊस सांगितला आहे, रिप्लाय करत चला. जर का मी पाऊस सांगितला आला नाही तर मलाही अभ्यास त्यात म्हणजे काहीतरी चेंज करावं लागेल ह्या सगळ्या गोष्टी, ठीक आहे. तर 15 तारखेला विदर्भात पाऊस राहील, थोडाफार नांदेड जिल्ह्यातही पाऊस राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढे 16 तारखेला आपल्याला असं दिसतं की विदर्भात आणि पश्चिम किनारपट्टीवर बऱ्याच ठिकाणी भाग आहे. आता पश्चिम किनारपट्टी लगतचे जिल्हे इथे तर हलका पाऊस राहील, पण हा पाऊस मान्सूनचा नाही, कारण मान्सून सिस्टमच बनत नाही आहे, ठीक आहे. म्हणजे मान्सूनची रेंज दाखवून गेली, म्हणून तिथे पडणारा पाऊस हा मान्सूनचा असं जर तुम्ही गृहित धरत असाल तर फार चांगलं, ठीक आहे. तुम्हाला 10-15 वर्षाचा अनुभव असेलच. त्यानंतर बघा, हे असे भारतीय हवामानशास्त्र विभागाला मी सांगू इच्छितो, आमचा पूर्ण आदर तुमच्या प्रति आहे, परंतु शेतकऱ्यात जी ओरड होत असते आणि सामान्य माणसात जी ओरड होत असते की बियाणे कंपन्यासोबत आणि औषधी कंपन्यासोबत तुमचं जे कनेक्शन आहे, म्हणजे पैसे घेऊन काहीतरी साठलोट आहे, तसं नाही, ठीक आहे, तसं नसावं, परंतु ही जे सूर निघतो सामान्य जनतेतून हा याच्यामुळे निघतो. कारण आपण एप्रिलमध्ये मेमध्ये जो हवामान अंदाज देतो की मान्सून फारच चांगला होणार, 99% ते 105%पर्यंत मान्सूनचा पाऊस होणार, पाऊस तर त्यापेक्षा जास्त होणार मी आजही सांगतो, परंतु मग आता हे काय आहे, ठीक आहे, याचंही उत्तर थोडंफार आपल्याला मिळावं, म्हणजे थोडं बरं होईल. त्यानंतर 16 तारखेला आपल्याला पाऊस पाहायला मिळतो, 17 तारखेला म्हणजे 16 तारखेला पश्चिम किनारपट्टीवर आणि विदर्भाचे बरेच भाग, फक्त विदर्भात जर आपण बुलढाणाचे काही भाग जर सोडला तर तिथे पाऊस राहणार नाही, आणि अकोल्याचा जो अतिपूर्व भाग अतिउत्तर भाग जर सोडला तर तिथे पाऊस राहणार नाही. त्यानंतर 17 तारखेला आपल्याला नांदेड, लातूर, उस्मानाबाद या भागात थोडाफार पाऊस पाहायला मिळेल. बीड, परभणी, हिंगोलीचा जो नांदेड आणि लातूरला लागून जो भाग आहे इथेही पाऊस राहील, किंबहुना संपूर्ण तिन्ही जिल्ह्यात, म्हणजे हिंगोली, परभणी, बीड ह्या तिन्ही जिल्ह्यात 17 तारखेला पाऊस राहू शकतो. 18 पण तिथे पाऊस आहे. लातूर, सोलापूर, उस्मानाबाद या भागातही पाऊस आहे. नांदेडला पण पाऊस राहील. त्यानंतर बीडमध्ये सुद्धा पाऊस राहण्याची शक्यता आणि संपूर्ण विदर्भात पाऊस राहील. अमरावतीला थोडाफार कमी राहील आणि बुलढाण्याचा जो भाग सांगितला मी, पश्चिम भाग, इथे थोडाफार कमी पाऊस राहील. पश्चिम किनारपट्टीवर हलका फुलका पाऊस सुरू राहील. 19 तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात विखुरल्या स्वरूपात पाऊस राहील, कुठे कुठे कमी कुठे जास्त, पण तो मान्सूनचा पाऊस नाही, हे गोष्ट लक्षात घ्या. परत सांगतो, 150 mm पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका. फार 100 mm पाऊस झाल्याशिवाय तरी पेरणी करू नका, नुकसानाला समोर जावं लागेल. भरपूर ठिकाणी मला आता फोन येतात, मेसेज येतात, कमेंट आहे की पेरणी झाली, कोंब निघाले आणि सुकून चाललेले आहे. तर तुम्हाला ठामपणे सांगितलं होतं की पेरणी करू नका, तरीही तुम्ही पेरणी केली तर आता ह्या घटनांना आपल्याला सामोरं जावं लागेल. पण
पण याच्यासाठी जबाबदार कोण आहे? ठीक आहे, तुम्ही तुमच्या संबंधित कृषी खात्याला विचारा, पावसासंबंधी विचारणा करा, कधी पाऊस पेरणी कधी करू विचारा, आणि त्यांनी जर सांगितलं ह्या तारखेला पेरणी करू आणि पुढे चालून जर नुकसान झालं तर तुम्ही जबाब विचारा परत त्यांना की नुकसान पाऊस का नाही आला. ठीक आहे, तर ह्या गोष्टी आता तुम्हाला करावं लागेल पुढे चालून. त्यानंतर 20 तारखेला आपल्याला थोडाफार म्हणजे काही विदर्भात थोडाफार मराठवाड्यात म्हणजे नांदेड, लातूर, उस्मानाबाद या भागात पाऊस पाहायला मिळेल. तसेच आता आपल्याला सिंधुदुर्ग, कोल्हापूर या भागात थोडाफार मुसळधार पाऊस पाहायला मिळेल 20 तारखेला 19-20 तारखेला. त्यापुढेही आपण बोलत राहू. जसे की आता पश्चिम किनारपट्टीवर 20 तारखेच्या पुढे पावसाची ऍक्टिव्हिटी वाढेल, मुसळधार पावसाचे चान्सेस तिथे आहे. परंतु खास सिस्टम आपल्याला बनताना दिसत नाही आहे, मान्सून सिस्टम आपल्याला बनताना दिसत नाही आहे. ठीक आहे, मान्सूनच्या बातम्या ज्या तुम्हाला भेटत आहे ना त्या बातम्या तुम्ही अवश्य घ्या, पण त्या बातम्यांच्या भरोशावर तुम्ही पेरणी अजिबातच करू नका. तुम्ही जिथून हवामान अंदाज घेत आहे त्यांना तुम्ही पहिले विचारा की मी पेरणी करू का. ठीक आहे, त्यानंतरच पेरणी करा. त्यानंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की 17-18 तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रात थोडीफार ॲक्टिव्हिटी सुरू होणार, त्या प्रमाणात सुरू होणार, परंतु परत 150 mm पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका. माझं नाव प्रकाश कामनकर आहे, यूट्यूब चॅनल आहे ॲग्री पॉवर नावाचं, सबस्क्राईब करा. ॲग्री पॉवर नावाचं फेसबुक पेज आहे, त्याला तुम्ही जॉईन करा. प्रकाश कामनकर हवामान अंदाज नावाचा फेसबुक ग्रुप आहे, तिथे तुम्ही जॉईन व्हा. काही प्रश्न असतील तर कमेंट करा. नमस्कार. टाटा लोटा आहे.